कंत्राटी बांधव आहेत, कष्टकरी यांच्या यातना फूर खूप आहेत. मी हरियाणा पॅटर्न लागू करायची भूमिका घेतली. तुमची मागणी येते बा बॅनर सगळे तुमचे तेच आहे. ते एक आहे रेग्युलर करायच्या बाबतचं मी तेवढं तुम्हाला आता. आम्ही काँग्रेसच्या काळात सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे आमची काय अवस्था होती. आम्ही नितीन गडकरी सरकारला सुद्धा जाऊन भेटलो, पाया पडलो त्यांच्या. हाल अपेक्षा आम्ही सुद्धा सहन केलेल्या आहेत. कामगार आहेत, कामगारांच्या भावना नक्कीच आहेत. 100% साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होईल ना, जो आपल्या पोटाला देईल त्याच्या पोटाला आपण जाऊ. आताच आम्ही या ठिकाणी राज्याचे ऊर्जामंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन आलेलो आहोत. 100% त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. इथे खोटं बोलण्याचा विषय नाही, भाऊंचा मीडिया समोर आहे. त्यामुळे हरकत नाहीये. ऊर्जामंत्री यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानलेले आहेत. लागोपाठ 2 बैठका हरियाणा पॅटर्न बाबत ते लावत आहेत. सरकार तुमचं येऊ द्या, सरकार त्यांचं येऊ द्या. हरियाणा पॅटर्न आम्हाला लागू झालं पाहिजे. वेतनवाढ ही कायम कामगारांप्रमाणे लागू झाली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. हे लाखो कॉन्ट्रॅक्टर लाला ठेकेदार अशी योजना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून पंडित राज्याच्या ऊर्जामंत्री त्यांच्या घरावर या ठिकाणी मोर्चा आलेला आहे. गेले 6 दिवसापासून आमच्या या ठिकाणी चाललेला आहे. पण विश्वास पाटील असतील किंवा फडणवीस असेल त्यांचा आवाजही ऐकायला या ठिकाणी तयार नाही आहे आणि त्यांचा राग आपण पाहतोय. आमची मागणी आहे, त्यांची मागणी आहे की ठेकेदार विरहित या सगळ्या वीज कंपन्यांमध्ये काम व्हावं अशी ती मागणी आहे. त्या मागणीचं आम्ही समर्थन करतो आणि सरकारचा निर्णय घ्यावा अशी आपली मागणी.